नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय तर नववी गणित भाग च तिसरं प्रकरण बहुपदी आणि या बहुपदी प्रकरणातला संच तीन पॉईंट दोन मित्रांनो आज आपण पाहतोय या अगोदर आपण संच तीन पॉईंट एक वर चर्चा केलेली आहे अगोदरच्या व्हिडिओज जर तुम्ही नसतील बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक शेअर करतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अगोदरच्या सगळ्या व्हिडिओज डिटेल्समध्ये बघू शकताय तर जाऊयात पुढं बघा मित्रांनो प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी दिलेला आहे बहुपदीमधला सर्वसंख्य तीन पॉईंट दोन आज आपण बघतो इथं तीन पॉईंट एक दिसतंय पण तीन पॉईंट दोन आपल्याला पाहायचं आहे आणि तीन पॉईंट दोन मधला बघा पहिला जो प्रश्न आहे दिलेली अक्षरे वापरून उत्तरं लिहा लिहा म्हणजे इथं जी अक्षरं दिलेली आहेत ती वापरून उत्तर लिहा त्यातला पहिला जो प्रश्न आहे तो आपण बघू लाड गावात ए झाडे आहेत आता बघा पहिला प्रश्न जर आपण बघितला झाडांची जी संख्या आहे झाडांची संख्या बरोबर आपल्याला ए सांगितले बर का ए झाडे आहेत दरवर्षी झाडांची संख्या बी ने वाढते दरवर्षी झाडांची वाढणारी संख्या वाढणारी संख्या आपण काय म्हणू बी म्हणू ठीक आहे तर एक्स वर्षानंतर किती झाडे असतील ओके एक्स वर्षानंतर किती असतील झाडे एक्स वर्षानंतर नंतरची झाडे ठीक आहे आता ती कशी काढायची रे बाबा एक्स वर्षानंतर किती झाडं असतील ती कशी काढायची बघा हे फक्त आपल्याला इथं लिहायचं आहे एक्स वर्षानंतर असणाऱ्या झाडांची संख्या आपल्याला काढायची बघा पहिली गोष्ट झाडांची संख्या आता लाड गावात ए झाडे आहेत म्हणजे पहिल्या वर्षी बाबा लाड गावामध्ये ए इतकी झाडे आहेत ओके आणि झाडांची संख्या दरवर्षी बीने वाढते दरवर्षी कितीने वाढते बी या आकड्याने वाढते तर एक्स वर्षानंतर असलेली झाडे ए अधिक एक्स बी आपली इतकी असणार आहे कसं काय सांगतो समजा एका झा गावात पहिल्या शंभर झाड आहेत समजा शंभर झाडं आहेत आणि दरवर्षी दहा झाडे वाढतात किती वर्षे म्हणजे तुमच्या बीची किंमत म्हणजे दरवर्षी दहा झाडे वाढतात बरं का तर पाच वर्षानंतर किती असतील झाडे पाच वर्षानंतर पहिल्या वर्षाची शंभर अधिक पाच वर्षानंतर किती दरवर्षी दहा वाढतात तर पाच वर्षानंतरची तुम्ही कशी काढणार दहा गुणिले पाच पन्नास शंभर अधिक पन्नास दीडशे परत दहा वर्षानंतर विचारलं तर बीचे दरवर्षी दर दहा वाढतात तर दहा वर्षानंतर किती दहा गुणिले दहा केलं असतं बारा वर्षानंतर दहा गुणिले वर्षान दहा केलं असतं कारण दरवर्षी दहा वाढतात तेरा वर्षानंतर दहा गुणिले तेरा केलं असतं तेरा गुणिले दहा केलं असतं चौदा वर्षानंतर चौदा गुणिले दहा पंधरा वर्षानंतर पंधरा गुणिले दहा सोळा वर्षानंतर सोळा गुणिले दहा मग एक वर्षानंतर एक गुणिले दहा केलं असतं म्हणजे बी एक्स गुणिले बी म्हणजे आपली संख्या जी आहे या ठिकाणी एक्स गुणिले बी असणाऱ्या झाडांची संख्या एक्स वर्षानंतर एक ए अधिक एक्स गुणिले बी हे आपलं झालं उत्तर पहिल्याचं ओके म्हणजे इथं काय बाबा तुमचं ए अधिक एक्स बी अशा प्रकारे येऊ शकतं दुसरा मुद्दा कवायतीसाठी एका रांगेत वाय अशा एक्स रांगा आहेत ओके तर कवायतीसाठी एकूण किती मुले बघा एका रांगेतील मुले एका रांगेतील मुलांची संख्या किंवा मुले एका रांगेतील मुले किती होती बाबा आपल्याकडे वाय आहे आणि एकूण रांगा एकूण रांगा त्या आहेत एक्स मग एकूण मुले एकूण मुले आपल्याला एकूण किती मुलं असतील ते सांगितले समजा एका रांगेमध्ये मुलांची संख्या समजा किती पाच आहेत एक दोन तीन चार पाच पाच आहेत आणि अशा चार रांगा आहेत एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एकूण मुलं किती झाली बघा बरं का एका रांगेमध्ये किती एका रांगेमध्ये किती मुलं आहेत पाच मुले आहेत एका रांगेमध्ये किती मुले आहेत पाच मुले आहेत आणि एकूण रांगा किती आहेत चार रांगा आहेत किती रांगा आहेत चार रांगा आहेत मग मुलं किती झाली पाच चोक वीस पाच गुणिले चार केले की वीस म्हणजे रांगेतील मुलांची संख्या आणि एकूण रांगा यांचा गुणाकार एका रांगेतील मुलांची संख्या गुणिले एकूण रांगा जर केल्या तर तुम्हाला उत्तर मिळतंय म्हणून एका रांगेतील मुले वाय आणि एकूण रांगा जर एक्स असतील बरोबर तर आपलं जे एकूण मुले एक्स गुणिले वाय म्हणजे दोघांचा गुणाकार केल्यावर आपल्याला काय मिळत असतं या ठिकाणी उत्तर मिळत असतं ठीक आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण समजून घेऊ शकतो त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाकडे बघा एका दोन अंकी संख्येचा एकक व दश स्थानाचा अंक अनुक्रमे एम वा एन आहे तर ती दोन अंकी संख्या दर्शवणारी बहुपदी बघा या ठिकाणी एकक स्थानचा अंक एकक स्थानचा अंक स्थानचा अंक जो आहे एम ए बरोबर बरोबर एम आणि दशक स्थानचा अंक दशक स्थानचा अंक अंक बरोबर काय बाबा एन ए एकक स्थानचा अंक यम दशक स्थानचा अंक यन तर ती बहुपदी बर का दर्शवणारी बहुपदी बहुपदी काय येणार बाबा ती दोन अंकी दर्शवणारी बहुपदी जी आहे दशक स्थानचा अंक यन ए मग त्याला दहाने गुणा आणि एकक स्थानचा अंक एकता आहे त्याला एम जसंच्या तसं लिहा दशक स्थानचा अंक यन त्याला दहाने गुणलं म्हणून दहा येन आणि एकक स्थानचा अंक एकटाचे एम म्हणून त्याला दिलं एम तर अशा प्रकारे आपण हे तीन प्रश्न जे आहेत ते आपण समजून घेऊ शकतो ठीक आहे आता आपण आपली गाडी पुढच्या प्रश्नाकडे वळूयात तत्पूर्वी मी हा जो प्रश्न आहे हे जे आहे ते सगळे ते रफ करतो मित्रांनो ओके तर यानंतर आपण पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला बेरीज करा आ, हे आपल्याला बघायचं आहे बेरीज कशी करायची तर सोपा प्रश्न आहे बेरीज करा नंतर वजाबाकी करा मग गुणाकार भागाकार करा असे छोटे छोटे सोपे सोपे प्रश्न आणि एकूण जवळपास सहा प्रश्न आपल्याला या ठिकाणी या संचामध्ये आहेत तर ते सहामधले जास्तीत जास्त प्रश्न आज आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात दुसरा प्रश्न आहे बहुपदींची बेरीज करा बेरीज करायची आपल्याला बहुपदींची आणि त्यातला जो पहिला जो प्रश्न आहे तो आहे एक्स घन वजा दोन एक्सचा वर्ग बघा एक्सचा घन वजा दोन एक्सचा वर्ग त्याच्यानंतर वजा नऊ आणि दुसरी जी बहुपदी आहे ती पाच एक्सचा घन अधिक दोन एक्स अधिक नऊ पाच एक्स घन अधिक दोन एक्स अधिक नऊ एक्स घन वजा दोन एक्सचा वर्ग वजा नऊ तर आता इथं यांची बेरीज करायची आता काय जेवढं एवढं मोठं काय अवघड काम नाही आहे एकदम सिम्पल आहे बेरीज करा बघा बेरीज करताना काय करा का पहिला लिहा एक्स घन वजा दोन एक्सचा वर्ग वजा नऊ एका कंसात लिहा आणि अधिक पाच एक्सचा घन अधिक दोन एक्स अधिक नऊ दुसऱ्या कंसात लिहा बरं का आता बेरीज करायची आपल्याला मग लिहा एक्स घन वजा दोन एक्सचा वर्ग वजा नऊ आणि अधिक काउंसनला बाहेर काढा पाच एक्सचा घन अधिक दोन एक्स अधिक नऊ आता काय करायचं घन वाले एका बाजूला घ्या बरं का एक्स घन अधिक आपला पाच एक्सचा घन ठीक आहे वर्ग, वर्ग, वर्ग वाले बाजूला घ्यावा एकटाच वर्ग आहे म्हणून इथे एकटाच लिहा वजा दोन एक्सचा वर्ग नंतर एक्स वाले हा अधिक दोन एक्स आहे आणि नंतर वजा नऊ आणि अधिक नऊ वजा नऊ अधिक नऊ बघा एक्स घनं तरी एकट्याचे अधिक पाच एक्स वर्गातून दोन एक्स गेले पाचातून दोन हा सॉरी हा एक्सचा घन हा हा पण घन आहे बरं का तर घन आहे पाच एक्सचा घन एक्स घन अधिक एक्स 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 पाच एक्सचा घन एक्स घन्याच्या शेजारी पाच एक्सचा घन लिहिलं होतं वजा दोन एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा नऊ अधिक नऊ एक पाच एक्सचा घन आणि एक्सचा घन पाच आणि एक्स झाले सहा एक्सचा घन बाकी वजा दोन एक्स वर्ग आपल्या जागेवर अधिक दोन एक्स आपल्या जागेवर यांची काय या बेरीज होत नाही वजा नऊ ना अधिक नऊ कट ऑफ झाले कॅन्सल झाले ओके चे चे तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो एवढंच याच्या व्यतिरिक्त काय आपल्याला जास्त पुढं जायचं नाही आहे त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे दुसरा प्रश्न आपल्याकडे काय दिला बाबा वजा सात यमचा चौथा घात अधिक पाच यमचा घन त्याच्यानंतर अधिक वर्ग मुळात दोन ठीक आहे हा एक आहे आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिले पाच यमचा चौथा घात वजा तीन यमचा घन अधिक दोन एमचा वर्ग अधिक तीन एम आणि वजा सहा बघा पाच एम चौथा घात वजा तीन एमचा घन अधिक दोन एमचा वर्ग अधिक तीन एम वजा सहा आणि इथं वजा सात एमचा चौथा घात अधिक पाच एमचा घन अधिक वर्ग मुळात दोन आता इथं पण बेरीज करायची काय जास्त नाही मित्रांनो सोपा विषय जास्त अवघडात जायचं नाही कंसातल्या वजा सात एमचा चौथा घात अधिक पाच एमचा घन अधिक वर्ग मुळात दोन आणि अधिक पाच यमचा चौथा घात वजा तीन यमचा घन अधिक दोन यमचा वर्ग अधिक तीन एम वजा सहा ठीक आहे आता सगळ्यांना सोबत लिहा वजा सात यमचा चौथा घात अधिक पाच एमचा घन अधिक वर्ग मुळात दोन अधिक पाच यमचा घात वजा तीन यमचा घन अधिक दोन यमचा वर्ग अधिक तीन यम वजा सहा आता जे सारखे म्हणजे समान घातांक असलेल्यांना एका बाजूला लिहू शकतो आपण बघा वजा सात यमचा चौथा घात अधिक पाच यमचा चौथा घात यांना लिहासोबत वजा सात यमचा चौथा घात अधिक पाच यमचा चौथा घात त्याच्यानंतर घनवाला पाच यमचा घन वजा तीन यमचा घन ठीक आहे लिहा अधिक पाच यमचा घन वजा तीन घन झालं त्याच्यानंतर वर्ग कुठे बाबा इथे एकाच ठिकाणी अधिक दोन यमचा वर्ग एकाच ठिकाणी म्हणजे ह्या अधिक दोन यमचा वर्ग त्याच्यानंतर यम एकाच ठिकाणी बाबा अधिक तीन यम मी तर ह्या अधिक तीन यम आणि नंतर हे आपले आधी रूट दोन आणि वजा सहा अधिक रूट दोन वजा सहा झालं आता पुढे काय होईल बघा वजा सात यम अधिक पाच यम चौ चौथा घात वजा अधिक वजा बाकी सातातून पाच गेले दोन वजा आहे म्हणून या ठिकाणी काय वजा दोन यमचा चौथा घात पाच यमच्या घनातून तीन यमचा घन केले अधिक दोन यमचा घन पाचातून तीन केले दोन एमचा घन बाकी दोन यमचा वर्ग आपल्या जागेवर अधिक दोन यमचा वर्ग आपल्या जाग्यावर अधिक तीन यम आपल्या जाग्यावर अधिक रूट दोन आपल्या जागेवर वजा सहा आपल्या जागेवर बाकी काय कुणाला काय धक्का बुक्की काय करायचे नाही बाकी सगळे आपले जसेच्या तसे त्यांना काय धक्का द्यायचं काम नाही तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो आता मी जर चेक करतो बाबा उत्तर बरोबर आहे का चुकायला नको गडबड नको यायला तीन पॉईंट मधला बाबा हा तीन पॉईंट दोन मधला बघा पहिल्याचं काय होतं सहा एक्स वर्ग पहिला बरोबर आहे दुसरा जो प्रश्न आहे त्याचं काय कुठं गेला बाबा दुसरा तीन पॉईंट दोन मधला दुसरा वजा दोन चौथा घात बरोबर आहे अधिक दोन एमचा वर्ग बरो घन दोन एमचा वर्ग तीन एम वजा सहा अधिक दोन ठीक आहे बरोबर आहे तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण बघितला यानंतर तिसरा जो तीन नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे आपण वळू त्यात काय दिले बाबा दोन वायचा वर्ग दोन वायचा वर्ग अधिक सात वाय अधिक पाच सात वाय अधिक पाच ओके त्याच्यानंतर तीन वाय अधिक नऊ तीन वाय अधिक नऊ आणि त्याच्यानंतर तीन वायचा वर्ग वजा चार वाय वजा तीन बघा दोन वाय वर्ग अधिक सात वाय अधिक पाच तीन वाय अधिक नऊ आणि तीन वाय वर्ग वजा चार वाय वजा है। इते का का है तीन तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे तर इथे पण काय जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही इथं काय करायचं माहिती का या प्रश्नात बघा पहिली गोष्ट दोन वाय वर्ग अधिक सात वाय अधिक पाच दुसऱ्या कंसात अधिक लिहून लिहा तीन वाय अधिक नऊ ओके आणि तिसऱ्या कंसात लिहा अधिक करून तीन वायचा वर्ग वजा चार वाय वजा तीन आता करा डेरीज दोन वाय वर्ग अधिक सात वाय अधिक पाच अधिक तीन वाय अधिक नऊ अधिक तीन वायचा वर्ग वजा चार वाय वजा तीन आता याच्या सारखं सारखं कोण आहे बघा पहिली गोष्ट दोन वाय वर्ग आणि तीन वाय वर्ग हे वर्गवाल्यांना एका बाजूला घ्या ओके लिहून टाका दोन वाय वर्ग अधिक तीन वायचा वर्ग त्याच्यानंतर सातवाय तीन वाय आणि वजा चार वाय बरं का लिहा अधिक सात वाय अधिक तीन वाय आणि वजा चार वाय ठीक आहे त्याच्यानंतर पाच नऊ आणि वजा तीन पाच नऊ आणि वजा तीन या त्या ठिकाणी लिहा अधिक पाच अधिक नऊ आणि वजा तीन दोन वायचा वर्ग आणि तीन वायचा वर्ग किती झाले पाच वायचा वर्ग सात आणि तीन दहा दहातून चार गेले सहा अधिक सहा वाय नऊ आणि पाच झाले चौदा चौदातून तीन गेले अकरा अधिक अकरा म्हणजे पाच वाय वर्ग वजा सहा वाय अधिक अकरा हे आपलं उत्तर असणार आहे तर मी थोडंसं बाजूला होतो मित्रांनो या तीन प्रश्नांचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता यानंतर आपण पुढचा जो प्रश्न आहे ज्यात वजा बाकी कराय आपल्याला बघायचं आहे त्या प्रश्नाकडे आपण बोलूयात ओके ठीक आहे आता बघूयात प्रश्न क्रमांक पुढचा तिसरा वजा बाकी कशी करायची ते आता बघायचं तर मी आता हे रफ करतो ओके तर बरेच विद्यार्थी व्हिडिओ बघतायत पण लाईक लाईक कमी आहे तर प्लीज मित्रांनो आपल्या ला थी, या व्हिडिओला लाईक करा आपला प्रत्येक लाईक लय महत्वाचं आहे आपल्यासाठी ठीक आहे आता पुढं पुढचा प्रश्न वजा बाकी करा हे आलं पाहिजे मित्रांनो आपल्याला बहुपदांची बेरीज वजा बाकी कारण पुढच्या वर्षी आपल्याला या सगळ्या गणितांचा जो आहे तो उपयोग आपल्याला होणार आहे तर तिसरा जो प्रश्न आहे ज्यात आपल्याला काय करायची वजा बाकी करायची आहे प्रश्न क्रमांक तिसरा व जा बाकी करा ठीक आहे वजा बाकी करा याच्यात दोन प्रश्न मला दिसतात प् पहिला जो प्रश्न आहे एक्स वर्ग वजा नव एक्स एक्स वर्ग वजा नव एक्स आणि अधिक वर्ग मुळात तीन ठीक आहे आणि दुसरा आहे वजा एकोणीस एक्स अधिक वर्ग मुळात तीन आणि अधिक सात एक्सचा वर्ग दुसरा पण प्रश्न मी या ठिकाणी लिहून घेतो जो आपल्याकडं आहे दोन ए बीचा वर्ग अधिक तीन ए वर्ग बी वजा चार ए बी आणि त्याच्यानंतर पुढं आपल्याला दिलं आहे की तीन ए बी वजा आठ ए बीचा वर्ग आठ ए बीचा वर्ग आणि अधिक दोन ए वर्ग बी ठीक आहे पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करायची दुसरा प्रश्न काय दोन ए बीचा वर्ग अधिक तीन ए वर्ग बी वजा चार ए बी मग तीन ए बी वजा आठ ए बीचा वर्ग अधिक दोन ए वर्ग बी आणि इथं एक्स वर्ग वजा नऊ एक्स अधिक रूट तीन आणि वजा एकोणीस एक्स अधिक रूट तीन अधिक सात एक्सचा वर्ग आता हा प्रश्न जो आहे मित्रांनो सोपा आहे आता बेरीज करताना आणि वजाबाकी करताना एक छोटासा फरक आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावा लागेल बेरीज करताना आणि वजाबाकी करताना काय करायचं की चिन्ह या ठिकाणी बदलतात वजाबाकी करताना कशी बदलतात बघा आता या ठिकाणी पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करायची एक्स वर्ग वजा नऊ एक्स अधिक रूट तीन आहे हिच्यातून वजा करायचे कोणाला वजा एकोणीस एक्स अधिक रूट तीन आणि अधिक सात एक्सचा वर्ग इथं काय करा माहिती आहे का बघा पहिला कौंस जसायचा तसा लिहायचा त्याला काय प्रॉब्लेम नाही एक्स वर्ग वजा नव एक्स अधिक रूट तीन काहीच प्रॉब्लेम नाही पण दुसरा जो कौंस आहे त्यातल्या आतले चिन्ह बदलायचे वजा एकोणीसचं अधिक एकोणीस एक्स अधिक रूट तीनचं वजा रूट तीन आणि अधिक सातचं वजा सात एक्सचा वर्ग झाला फक्त काय करायचं दुसरा जो कौंस आहे त्याच्या बाहेर वजाचं चिन्ह असल्यामुळे दुसऱ्या कंसातली चिन्ह बदलून टाकायचे आता एक्स वर्ग आता सगळ्यांना बाजूला घ्या एक्स वर्ग आणि वजा सात एक्सचा वर्ग एक्स वर्ग वजा सात एक्सचा वर्ग वजा नऊ एक्स अधिक एकोणीस एक्स वजा नऊ एक्स अधिक एकोणीस एक्स आणि अधिक रोट तीन वजा रूट तीन ठीक आहे आता एक्स वर्ग वजा सात एक्स वर्ग एकातून सात गेले वजा सहा वजा सहा एक्सचा वर्ग येणार एकोणीस वजा अधिक वजा बाकी एकोणीसातून नऊ गेले राहिले दहा अधिक दहा एक्स आणि रूट तीन वज अधिक रूट तीन वजा रूट तीन गेले म्हणजे वजा सहा एक्स वर्ग अधिक दहा एक्स हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे आता पुढचा दुसरा प्रश्न बघा यात पण दोन ए बीचा वर्ग अधिक तीन ए वर्ग बी वजा चार ए बी याच्यातून वजा करायचं आहे या कंसाला तीन ए बी वजा आठ ए बीचा वर्ग अधिक दोन ए वर्ग बी ठीक आहे बघा दोन ए बीचा वर्ग आपल्या जाग्यावर अधिक तीन ए वर्ग बी आपल्या जागेवर वजा चार ए बी आपल्या जाग्यावर पलीकडचं जे कंस आहे पहिला कंस जसं या तसा लिहिलं आणि पलीकडचा जो कंस आहे त्यातले चिन्ह बदलले अधिक तीन ए बीचं वजा तीन ए बी वजा आठ ए बीचा च अधिक आठ ए आधि बीचा वर्ग आणि अधिकचं झालं वजा दोन ए वर्ग बी म्हणजे चिन्ह फक्त काय करायची बदलायची तिथं बाकी काय मोठा एवृष्ट झेंडा नाही लावायचा दुसऱ्या कंसातली चिन्ह बदलाय बदलायची आता दोन ए बीचा वर्गाच्या शेजारी अधिक आठ ए बीचा वर्ग लिहिला ठीक आहे त्याच्यानंतर ए वर्ग बी जो आहे त्याच्या शेजारी आपण काय करू तीन ए वर्ग बी च्या शेजारी वजा दोन ए वर्ग बी आपण या ठिकाणी लिहिला आणि अधिक चार ए बीच्या शेजारी वजा तीन ए बी आपण लिहू ह्या सारखी सारखी पद जी दिसतात समान सहगुणक असलेली पदं त्यांना आपण लिहूयात पहिला काय दोन ए बीचा वर्ग आहे त्याच्या शेजारी अधिक आठ ए बीचा वर्ग लिहून टाका अधिक तीन ए वर्ग बी आहे त्याच्या शेजारी काय लिहा वजा दोन ए वर्ग बीला लिहा वजा दोन ए वर्ग बीला लिहा वजा चार ए बीच्या शेजारी वजा तीन ए बी लिहा आता दोन अधिक आठ किती झाले दहा ए बीचा वर्ग तीनातून एक गेला तीन ए वर्ग बी मधून दोन ए वर्ग बी गेले सॉरी तीन मधून दोन ए वर्ग बी गेले म्हणजे अधिक ए वर्ग बी राहिले एक ए वर्ग बी म्हणजे ए वर्ग बी या ठिकाणी राहिले आणि वजा वाजा चिन्ह जर का सहमा न असेल तर तिथं त्यांची होते बेरी ज म्हणजे इथं दोघांची बेरीज चार आणि तीन सात झाले फक्त वजा आहे म्हणून वजा सात ए बी तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे वजा बाकीचा तर तो आपण सोडू शकतो तर उत्तर आपला बरोबर आहे मी थोडा बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सरावसांचे तीन पॉईंट दोन मधलं पहिलं दुसरं तिसरं असे तीन प्रश्न बघितलेत अजून चौथा पाचवा आणि सहावा आहे चार प्रश्न हे तीन प्रश्न आहेत तर ते तीन प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर आत्ता आपण इथंच थांबू आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर प्लीज मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो